तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील ग्रामस्थांच्या वतीने मतदानावर बहिष्कार घातले असून याविषयी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. सविस्तर माहिती अशी की सुनेगाव शेंद्री हे गाव लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत असून हे गाव नागरिकांच्या अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असून या गावाला स्वातंत्र्याच्या 72 वर्षांपर्यंत ही तालुक्याला येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना 5 किलोमीटरच्या अंतरासाठी 15 ते 20 किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागत असतो. ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी अनेक शासकीय कामासाठी दवाखाना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जावे लागते. गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी एसटी महामंडळाची बसगाडी ही पाहिली नाही. प्रवासासाठी खाजगी वाहनाचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागतो. तसेच ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन 72 वर्ष झाले असून या गावाला रस्ता देण्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून विविध प्रकारे आंदोलने करूनही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सुनेगाव शेंद्री हे 160 उंबऱ्यांचे गाव असून गावची लोकसंख्या 1300 एवढी असून 1660 एवढी मतदारसंख्या आहे. याच काळामध्ये 2017 पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर शेंद्री सुनेगाव च्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनाने यावेळी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून तत्पुरता कच्चा रस्ता बनवून दिला. मात्र हा रस्ता पावसाळ्याच्या पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला. त्यावेळी प्रशासनाकडून रडक्याचे डोळे पुसले, मात्र त्यानंतर कसलीच हालचाल प्रशासनाने केली नाही. वेळोवेळी ग्रामस्थांनी रस्त्यासाठी पाठपुरावा करूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून मन्याड नदीवरील अर्धवट पुलावरून विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या अर्धवट पुलाचे काम पूर्ण करावे व पक्का रस्ता देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. किशोर सोनकांबळे, लातूर. एकही मतदान झालेलं नाही आणि मतदान होणार पण नाही. आम्हाला अडचण आहे रस्त्याची. रस्त्याची अडचण असल्यामुळे आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. आमच्या इथून लहान मुलं सर्व अहमदपूरला शाळेला पाठवतो. आम्ही पाठवत असल्यामुळे इथं आम्हाला 4 किलोमीटर हवे आहे. आम्हाला नांदेड हवे. तुम्ही हवेला 1 करोड रुपये खर्च करता आणि 2 किलोमीटर रस्ता तुम्हाला करणं होत नाही. तर गावातले एवढे आमचे 30-40% अहमदपूरला शिक्षणाकरता पाठवता आम्ही. त्याच्यासोबत एक बाई बऱ्याच दिवसापासून आम्ही झटा लावते. ज्या सांगते आमचं मानायला तयार नाही ते नाही. आज करू उद्या करू आश्वासन जे आले जिल्हा परिषदचे मेंबर आले कुणी बी आले ते काही रस्त्याची आमच्या दखल कुणीच इथं घेणार झाले. त्याच्यामुळे आम्ही बहिष्कार टाकलाय. आम्ही बहिष्कार रस्ता झाल्याशी उठणार नाही. ह्याच नाही मोहरल्या सुद्धा निवडणुकीला आमचा बहिष्कार उठणार नाही. कलेक्टर आले, शिव आले, सगळे तहसीलदार आले, सगळे अधिकारी येऊच आलेत. नुसतं बोलण्यावर आहे की बरं की इथं कामावर कुणाचं लक्ष नाही, काही बी नाही. आम्ही असे दर ह्याला इलेक्शन आले की आमची हीच परिस्थिती आहे. अधिकारी गावात बी आले तर नियमाप्रमाणे सकाळी 6 वाजता मग फोन चालू करायचं होतं, परंतु थोडं उशीर मग कॉल घ्यायचं होतं. आम्ही 10 मिनिटं वाट बघितली, परंतु कोणीही कॉल घ्यायचं कोणत्याही पक्षाचा न आल्यामुळे 10:18 मग फोन चालू केलं आणि 7:10 केली मतदानाला यंत्र तयार ठेवले. आत्तापर्यंत अजून एकही मतदार आलेला नाही.